नमस्कार, मी रोझा। रोझाज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत। आज आपण हिरवी मिरचीचं लोणचं कसं बनवायचं ते बघूया। सध्या बाजारात ह्या हिरव्या मिरच्या अवेलेबल आहेत, त्यामुळे आज आपण ह्या हिरवी मिरचीचं लोणचं बनविणार आहोत। हे लोणचं बनविण्याकरिता मी मोठ्या आकाराची हिरवी मिरची यूज करणार आहे। ही मिरची खूप जास्त तिखट नसते, पण खायला खूप चविष्ट असते। अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने हे लोणचं आज आपण बनविणार आहोत। शिवाय हे वर्षभर कसं टिकेल हे सुद्धा बघणार आहोत। चला तर मग लवकरात लवकर लोणचं बनवूया। सर्वात आधी एका पॅनमध्ये 250 ml मोहरीचं तेल गरम करायला ठेवूया। या तेलाऐवजी तुम्ही कुठलाही कुकिंग ऑइल यूज करू शकता। मी इथे 250 ग्रॅम हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत। हिरव्या मिरच्या स्वच्छ धुवून कापडाने पुसून घेतल्या आहेत आणि त्यांचे तुकडे करून घेतले आहेत। लोणच्याला लागणारा मसाला तयार करण्यासाठी सर्वात आधी एका पॅनमध्ये 1 टेबलस्पून जिरं घालूया, 2 टेबलस्पून मोहरी घालूया, 1/4 चमचा सुक्या मेथ्या घालूया। हे आपल्याला छान मंद आचेवरती खरपूस भाजून घ्यायचं आहे। सुक्या मेथ्या घालताना त्या कमी प्रमाणातच घालाव्या। खूप जास्त प्रमाणात सुक्या मेथ्या घातल्या तर लोणचं कडू होण्याची शक्यता असते। छान आपले मसाले भाजून झालेले आहेत। थंड झाल्यानंतर ते आपण जाडसर ग्राइंड करून घेणार आहोत। आहा, मसाले छान जाडसर ग्राइंड करून घेतलेले आहेत। आता ते आपण मिरचीमध्ये घालून घेऊया। यामध्ये 1/4 चमचा हळद घालूया, 1/2 टेबलस्पून धने पावडर घालूया। तुम्हाला जर जास्त प्रमाणात लोणचं बनवायचं असेल तर तुम्ही मिरच्यांचं प्रमाण जास्त घ्या। चवीनुसार मीठ घालूया। लोणचं करताना मिठाचं प्रमाण थोडं जास्त घ्यावं। 1/4 टीस्पून हिंग घालूया। मी यामध्ये 3 लिंबांचा रस घालणार आहे। लिंबाचा रस घातल्यामुळे लोणचं खूप छान चविष्ट होईल, तसंच ते टिकाऊ सुद्धा होईल। रेसिपी आवडल्यास रेसिपीला नक्की लाईक करा, शेअर करा आणि कमेंट सुद्धा करा। तेल आपलं पूर्णपणे गार झालेलं आहे। आता हे तेल आपण यामध्ये घालून घेऊया। तुम्हाला जर तेलाचं प्रमाण कमी वाटत असेल तर तुम्ही अजून तेल यामध्ये ऍड करू शकता, पण लक्षात ठेवायचं आहे नेहमी तेल घालताना ते आधी छान गरम करून घ्यायचं आणि पूर्णपणे थंड झाल्यानंतरच यामध्ये घालायचं। गरम तेल लोणच्यामध्ये घातलं तर लोणचं खराब होण्याची शक्यता असते, त्यामुळे गरम तेल घालू नये। व्यवस्थित आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे। लोणच्यामध्ये मिठाचं प्रमाण आणि तेलाचं प्रमाण व्यवस्थित असेल तर ते लोणचं वर्षभर टिकायला मदत होते। आहा, चटपटीत आपलं हिरव्या मिरचीचं लोणचं तयार झालेलं आहे। ते आपण काचेच्या बरणीमध्ये स्टोअर करून घेऊया। बरणीमध्ये भरण्याआधी बरणी छान निर्जंतुक करून घ्यायची आहे। बरणी आधी स्वच्छ धुवून कपड्याने व्यवस्थित पुसून घ्यावी। बरणीला अजिबात ओलावा राहू नये। बरणीला ओलावा असला तर लोणचं खराब होण्याची शक्यता असते, त्यामुळे ती काळजी नक्कीच घ्यावी। बरणीमध्ये लोणचं भरून झालं की बरणीला घट्ट झाकण लावावं आणि ही बरणी उबदार ठिकाणी ठेवून द्यावी। 1 आठवड्यानंतर लोणचं आपलं खायला तयार। तर असं आपलं चटपटीत हिरव्या मिरचीचं लोणचं तयार झालेलं आहे। तुम्ही सुद्धा घरी नक्की बनवा। चला तर मग पुन्हा भेटूया माझ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये। तोपर्यंत मस्त रहा, स्वस्त रहा आणि स्वतःची काळजी घेत रहा। थँक्यू।